मुझे बिल्कुल आता है। काय बघतेस इकडे तिकडे, खा के? हो खाते, पण संपतात आई, हे सगळे लोक इथे येतात रोज खायला। हो का, त्यांच्या घरी नाश्ता नाही बनत का? नाही म्हणजे सगळी चांगल्या घरची माणसं आहेत ना, एकदम हाय क्लास। सायली, सगळी चांगल्या घरची माणसं आहेत म्हणूनच इथे येतात ना। आणि त्यात काय, मी पण येते इथे। तू रोज इथे खायला येतेस? मला हीच लाईफस्टाईल आवडते सायली। मी एवढ्या कष्टाने शिकली, एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळवली, ती काय आईच्या हातचे कांदे पोहे आणि काकूच्या हातचं उपीट खायला? पण ते खूप महाग असेल ना ग ताई। हो म्हणजे हे बघ, तुला जर का ही लाईफस्टाईल अशीच जगायची आहे तर तुला पैसा तर खर्च करावाच लागणार। आपण कमवतो कशासाठी ग? तुला एवढं परवडतं? न परवडायला काय झालं, लग्नाच्या आधी आईबाबांनी कधीच पगार मागितला नाही, आणि आता महेशच्या आई वडिलांनी जर का मागितला तरी मी देणार नाही। हे बाबा, आय एम डन। काय हवंय? एक्सक्यूज मी, बाप रे, तू रोज एवढे पैसे खर्च करतेस? हो म्हणजे आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, सो आम्ही टर्न बाय टर्न खर्च करतो। And today it's your turn, हा? Yeah, I know. Okay, keep the change. तर मला हे असंच लाईफस्टाईल आवडतं, म्हणून तर मी महेशला गाठला होता। पण यार बॅड लक माझं माहितीये, मला असं वाटलं की महेश मोठ्या गाडीत फिरत असेल म्हणजे तो खूप श्रीमंत आहे। आणि कशाचं काय, मला तो टपरीवर सँडविच खायला घेऊन जायचा। मला ना तेव्हाच क्लिक झालं होतं, पण पश्चात त्याने आम्हाला पाहिलं आणि माझ्या आयुष्याचं कल्याण केलं।